मी तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सगळ्यांना माहित आहे, वाचलं असेल या संदर्भाने हे आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे बंच ऑफ थॉट्स। तुम्ही लोकांनी ते पुस्तक पाहिलं निश्चित असेल। त्याचं नाव मराठीमध्ये आहे विचारधन। हा विचारधन आहे गोडवलकरचं। हे या पुस्तकाचं मौलिकत्व हे आहे की खोटं ज्या हाईटने तो सांगतोय गोडवलकर, म्हणजे मला तो गोडवलकर आठवतो ज्या गोडवलकरने बाबासाहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गोडवलकरला बाबासाहेबांनी हाकलून दिलं होतं, तो गोडवलकर त्या हाईटने जे खोटं बोलतोय विचारधनामध्ये, ज्या हाईटने खोटं बोलतो ते व्हाईट समजण्याकरता अतिशय बेरकी नजर लागते। मी जास्त वेळ घेत नाही पण काही महत्वाचं सांगतो। तुम्ही थॉट्स ऑन पाकिस्तान वाचलं असेल, काही लोकांनी तर वाचलं असेल निश्चित। त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती या दोन शब्दाची फोड केलेली आहे। या विचारधनामध्ये त्यांनी राष्ट्रवादाच्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जशी मांडणी हवी आहे तशीच मांडणी केलेली, तशीच बिलकुल तशी मांडणी केली आहे। आणि त्याच्यात इतक्या अस्खलितपणे, इतक्या हुशारीने त्यांनी गांधीला खोडून काढलं आहे, ते भार हे आहे, महत्वाचं आहे। म्हणजे बाबासाहेबांची मांडणी करणे आणि विचारधन लिहिणे आणि जे टोटली खोटं असते याच्यात त्याची जी राष्ट्र प्रेम दिसत आहे, म्हणजे मला ते वाचताना असं लक्षात आलं की हे पुस्तक जेव्हा प्रत्येक माणूस जेव्हा वाचत असेल तेव्हा गोडवलकर किंवा आरएसएसवाला किती राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे असं वाटत असेल। म्हणजे खोटंही इतकं सुंदर असावं ज्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे ते। तुम्ही वाचलं असेल आज ते पुस्तक बंच ऑफ थॉट्स या देशाची गीता झालेली आहे। आणि तुम्ही सगळे बौद्धाचे बुद्धाचे हे आहात, आपण 2 दिवस बसलो आहोत। मी 2 दिवसापासून एक कंटिन्यू याच्यामध्ये जे भूमिका मांडली त्याच्यातही आहे। कंटिन्यू एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, घ्यावी, की बुद्धाने जो संघ सांगितला त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव ठेवण्याच्या संदर्भाने काही ऑब्जेक्शन आले होते। कोणाला? हेडगेवारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ठेवण्या संदर्भाने काही ऑब्जेक्शन आले होते। मुंजेनी ते ऑब्जेक्शन खोडून काढले होते आणि त्याच म्हणजे जो राष्ट्राकरता बिलकुल काम करत नाही, जो फक्त ब्राह्मणाकरता काम करतो, त्यांनी आपल्या संघटनेचं नाव आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघटने काम त्याचं त्यापेक्षा वेगळं। आपण जे समता संघाचे सैनिक आहात, कालपासून तुम्ही एका वेगळ्या प्रांतामध्ये प्रवेश केलेला आहे। आता आपलं जे काम असेल त्याचं प्रत्येक पाऊल जे असेल ते राष्ट्रप्रेमाने आणि राष्ट्राकरता असावं। म्हणून आपल्या भूमिका तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही बाबासाहेबांना राष्ट्रपुरुष म्हणून ओळखत नाही, शब्दाचं जाऊ द्या। राष्ट्रपुरुष म्हणून त्यांनी काय बोललेत याच्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे? तुम्ही थॉट्स ऑन पाकिस्तान किती गांभीर्याने वाचलं? तुम्ही फेडरेशन वर्सेस फ्रीडम किती गांभीर्याने वाचलं? तुम्ही अॅनिलेशन ऑफ कास्ट किती गांभीर्याने वाचलं? तुम्ही बाबासाहेबांनी ते भाषण
जे मात्र 27 वर्षाचे असतात रसेलला घाबरवून टाकतो, ते भाषेत तुम्ही किती लोकांनी वाचलं? तो जो आवेग शब्द बाबासाहेबांनी त्या पुस्तकात वापरलाय, ज्या जो आवेग रसेलनी वापरतो तो आवेग हाही वापरतो, तो आवेग कोण वापरतो? तो आवेग गुडवलकरही वापरतात. म्हणजे आवेगाच्या माणसाच्या मनातील आवेगाच्या तीन व्याख्या होतात. एक रसेलनी वापरलेली व्याख्या, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली व्याख्या आणि एक गोळकरांनी वापरलेली व्याख्या. ह्या तीन व्याख्या, या तीन व्याख्यातला डिफरन्स तुम्हाला कळतच नाही, कारण तुम्हाला मूळ शब्दच कळत नाही. सगळ्यात महत्वाचं, आंबेडकरी माणसाला मूळ शब्दच कळत नाही. आंबेडकरी माणसाला खूप साऱ्या गोष्टी समाज, राष्ट्र आणि देश म्हणून कळत नाही. आज समतासनी दल तुम्हाला त्याची प्रतिज्ञा देताना कालपासून ज्या संदर्भाने बोलत आहे ते तुम्हाला राष्ट्राच्या संदर्भाने एक भूमिका घेऊन आतापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही करा, अतिशय प्रामाणिकपणे करा, त्याच्यात तुमच्या व्यक्तिगत अहंकाराला मोडून टाकाल आणि या समाजाच्या, या राष्ट्राच्या, या देशाच्या संदर्भाने आंबेडकरवादाच्या नव्या भूमिकेला सगळ्या देशाला दाखवून द्या अशी आशा करतो मी. हे शिबिर संपलं, कदाचित एक नॅप म्हणून माझं हे आजचे शब्द जे आहेत हे सगळ्यात शेवटचे शब्द आहेत. याच्यानंतर नॅपमध्ये मी राष्ट्रीय संघटक म्हणून बोलणार नाही, तुमचा बोलवलेला, तुमचा आमंत्रित किंवा मार्गदर्शक म्हणून येईल मी, कदाचित दोन शब्द बोलले. पण तुम्ही शब्द लक्षात ठेवा, भूमिका कोणत्या आलेल्या आहेत? हा राष्ट्र, हा समाज आणि हा देश, या संदर्भाने जर तुम्हाला भूमिका वापरायची असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक गोष्टीला समजून घ्यावं लागेल आणि त्या घेऊन समोर जावं लागेल. जय भीम, जय भारत.